हे गाइज, वेलकम बैक टू द चैनल। आज एक पूर्ण गुरुवार पुनः अपन आज फिरायला बाहर पड़लो है, पण आज मी एकटाच है कारण आज आमची स्पेशल फैमिली ट्रिप है। सो तो तुम्ही म्हणाल की कुठे झाडाझुडपात जाऊन बसला एकटाच, फैमिली ट्रिप म्हणतो आणि एकटाच जाऊन बसला झाडाझुडपात। तर ऍक्च्युअली आता आम्ही ज्या जागेवर आलो आहे ती अशीच एक बेस्ट फैमिली ट्रिपसाठी जागा आहे जी तुम्ही वन डे किंवा टू डेज मध्ये एन्जॉय करू शकता। सो तिथे काय काय आहे आणि काय काय मस्ती आम्ही करणार आहे, मजा करणार आहे, ती व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच। सो व्हिडिओ बघा। सो गाईज, जसं की तुम्हाला म्हणलं होतं मी की आपण आज कुठेतरी बाहेर चाललो आहे छान ठिकाणी, तर आपण आता त्या ठिकाणावर पोचलेलो आहे। सो ते ठिकाण काय आहे आणि तिथे काय काय पुढे मज्जा करण्यासारख्या गोष्टी आहेत ते बघालच तुम्ही पुढे। सो लेट्स गेट इन, आय एम एक्साइटेड। मेन प्रिमायसेस बघू शकता, लहान मुलांसाठी खेळणी वगैरे आहेत। इकडे जे दिसतंय ते जेवणासाठीचा हॉल आहे, इकडे रूम्स आहेत, डॉर्मिटरीज, सिंगल रूम्स। हा पूर्ण प्रिमायसेस। आपण चाललोय जेवणाची व्यवस्था आहे तिथे बघायला, तुम्ही ॲम्बियन्स बघा। जिथे जेवणाची व्यवस्था आहे ती जागा आणि बाकीचा प्रिमायसेस जो काही आहे। आता लेट्स टेक यू टू द टूर। आता आपण जे काही टुरिझम स्पॉट आहे तो त्याची चक्कर मारूयात, आपण एक राऊंड मारूयात। तर बस तुम्ही बघतायत की इथं झाडं वगैरे भरपूर आहेत, त्यामुळे मस्त असं आल्हाददायक म्हणतात तसं वातावरण आहे इथे। हे रूम्स आहेत, सिंगल बेड, डबल बेड अशा रूम्स आहेत या। जर तुम्हाला रूम्स हव्या असतील तर तुम्ही रूम्स बुक करू शकता, आणि जर तुम्हाला डॉर्मेटरी टाईपमध्ये हवं असेल पूर्ण फॅमिलीने एकत्र राहण्यासारखं तर डॉर्मेटरीज पण आहेत इथे, ज्या की तुम्हाला पूर्ण फॅमिलीला जवळजवळ एक 22 ते 23 बेड
असलेला एक मोठा हॉल आहे, जिथे तुमची पूर्ण मोठी फॅमिली जर असेल तर तुम्ही एकत्र राहू शकता, जर तुम्हाला सेपरेट रूम्स नको असतील तर, आणि जर सेपरेट रूम्स हव्या असतील तर ह्या प्रकारच्या रूम्स आहेत इथे अवेलेबल. सो यू हॅव एव्हरी ऑप्शन काउंटेड ॲज पर युअर रिक्वायरमेंट्स. हे इथे एक छोटंसं लॉन सारखं केलेलं आहे, किंवा ॲम्फी थिएटर असं ज्याला आपण म्हणू शकतो नाही, ॲम्फी थिएटरच आहे हे, म्हणजे हे स्टेज आहे आणि इथे बसून ऑडियन्स तुम्हाला बघू शकते. सो छान ॲम्फी थिएटर आहे, ओपन एअर, आणि त्या झाडापाशी एक झोका आहे, झोपाळा आहे, जो की आजकाल जास्त ठिकाणी बघायला मिळत नाही. सो इथे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपण म्हणजे खूप असं म्हणतो ना की खूप मिस करतो त्या गोष्टींना, अशा बऱ्याच गोष्टी आहेत, जसं काही झोपाळा झाला, पण आता पावसामुळे काही काही गोष्टी बंद आहेत, बट सध्या जेवढ्या अवेलेबल आहेत तेवढ्या तुम्हाला दाखवायचा प्रयत्न नक्कीच करतो आम्ही. डायनिंग हॉलच्या शेजारी हा एक छोटासा इनडोअर स्पोर्ट्स म्हणता येईल असा एक एरिया आहे, किंवा नुसतं बसायला म्हणून. इथे एक दोन स्पोर्ट्स आहेत सध्या, एक कॅरम आहे आणि एक छोटंसं आर्चरीसाठी टेबल आहे, त्याच्यावर छोट्या मुलांसाठी वगैरे प्रॅक्टिस करायची असेल तर करू शकता. अशी एक रूम इथे आहे, जी मग अशी जी डायनिंग रूम तुम्हाला दाखवली त्याच्या शेजारी आहे. सो ही रूम, इकडे थोडासा एंट्रन्स, अँड हियर इज अवर फॅमिली. हाय गाईज, हाय करा व्ह्यूअर्सला आपल्या. सो आता इथे मस्तपैकी भजनचा प्रोग्राम चाललेला आहे, बटाट्याची भजी, कांद्याची भजी सगळ्यांची खाऊन झालेली आहे, आणि बटाट्याच्या भजनचा सेकंड राऊंड आहे का? अच्छा, कांद्याच्या भजनचे किती राऊंड झाले? दोन एक. अच्छा, कांद्याच्या भजनचे ऑलरेडी दोन राऊंड झाले आणि या बटाट्याच्या भजनचा पहिला राऊंड आहे, पहिला आणि शेवटचा राऊंड. ओके, मिरची पण हवी आहेत. अच्छा, खातो संपली काय आहे ना याच्यात. मस्त वातावरण आहे, छान, आणि अशा वातावरणात गरम गरम चहा जर असेल तर कधी पण मजा येते. चीयर्स. आता आपण मस्त नदीकाठी बसलेलो आहे, सगळं फिरून वगैरे झालं आहे, मागे आमची फॅमिली तो सगळे एन्जॉय करत आहेत, पाण्याचं व्ह्यू मस्तपैकी, छान वातावरण आहे. आता सगळं फिरून वगैरे झालेलं आहे आमचं, जेवण खाण सगळं झालेलं आहे, त्यामुळे आता जरा लोक आमची पब्लिक आहे, पब्लिक जी आहे ती थोडंसं पेंगुळलेलं आहे आता, आणि फिरून फिरून दमले पण आहेत. सो आता सगळ्यांना पेंग आली आहे आणि पाणी तुम्ही बघू शकता. One eternity later. सो आता रात्रीचे 9:30 वाजले, मी मस्त शेकोटी करून बसलेलो आहे, जेवण वगैरे झालेली आहेत सगळ्यांची. काय नाही, मस्त जेवण वगैरे झालेलं आहे, नॉनव्हेज चिकन तुम्हाला हवं ते, नॉनव्हेज नॉनव्हेज दोन्ही तुम्हाला जे काय आवडत असेल ते खायचं, आणि मस्त असं शेकोटीपाशी बसायचं.
तुमची रात्र निवांत कव्हर होते, काहीच प्रॉब्लेम नाही. सो आता मी पण थोडा वेळ बसतो शेपटीपाशी. We are having memory game over here. It's very fun. यार असं हिंट्स नाही याच्यावर, मग कोणीच आउट नाही होणार. हे गाईज, गुड मॉर्निंग. आज शुक्रवार आहे, दिनांक 24, आणि आत्ता वाजलेत सकाळचे 8:45. आणि सकाळी उठल्या उठल्या जे लागतं ते चहा तरुण मिळालेला नाही आहे, कारण दूध आत्ता आलेलं आहे. सो आपण चहाची वाट बघतोय, बट तोपर्यंत चहा येईपर्यंत आपण काल रात्रीचा एक तुम्हाला अनुभव सांगतो. रात्री शेकोटी वगैरे झाल्यानंतर साधारणपणे 11:30 वाजता सगळे झोपायला गेलो. इथे कसं आहे, आत्ता सध्या फक्त आमचीच फॅमिली असल्यामुळे पूर्ण शांतता होती, पूर्ण आम्हाला फ्रीडम आहे काय तुम्ही करायचं. तर 10:30 वगैरे झोपायला गेलो आणि खूप म्हणजे साधारणपणे 12:30 आम्ही जागे होतो, म्हणजे सगळे नाही, बट त्याच्यानंतर जी काही झोप लागली, म्हणजे आपण म्हणतो ना की सध्याच्या लाईफमध्ये म्हणजे ऑफिसमधून आल्यानंतर घरी म्हणजे दमून भागून आल्यानंतर जी झोप लागते ती फार अशी शांत झोप लागत नाही आपल्याला. बट काल रात्री जी काही झोप लागली ह्या अशा नीरव शांततेत एकदम मस्त वातावरणात दिवस एवढा छान घालवल्यानंतर जी काही झोप लागली त्या झोपेचं तुलना कुठेच नाही करू शकत आपण. म्हणजे आपण म्हणतो ना की वातावरणाचा जो काही प्रभाव असतो तो खूप मस्त आहे. सो आपली सकाळ पण खूप छान झालेली आहे, आता साधारणपणे 7:30-8 पक्ष्यांच्या आवाजाने जाग आलेली आहे. इथे आत्ताही खूप छान आवाज वगैरे येत आहेत पक्ष्यांचे. सो आता आपला इथे आज शेवटचा दिवस आहे, म्हणजे दुसरा दिवस आहे आपला इथे. सो आपण आज आता निघणार आहोत. एका झाडामुळे ते असं होतंय आणि ते इतकं आणि त्यांची छान एक फॅमिली तयार झालेली आहे. झाडं अशी एकमेकाशी बोलतात, कन्व्हर्सेशन करतात. ते असं एक उदाहरण आहे अमेझॉन मध्ये, एक विषारी झाड आहे आणि त्याला खायला एक हरणाचा कळप आलाय. बेसिकली तोच एक आहे की कम्फर्टची लेवल आहे ना ती आपण इतकी वाढवू शकतो की जी एका वेळेला मग ती प्रॅक्टिकल राहत नाही. एक्झॅक्टली आपल्या शहरी जीवनाने आम्ही आपल्याला ते दिलेलं आहे, चुकीचं हे दिलेलं आहे. ते आता पूर्वी फॅनवरती चालायचं, आता फॅन फुरत नाही, आता एसीला
बरोबर. आपण कुठल्या लेवलला जाणार आहोत आणि थांबणार आहोत असं काय आपण ठरवलंय का? कुठेतरी ते थांबायला हवं. सहनशीलता कमी झाली माणसाची, सहनशीलता आपली कमी झालेली आहे. त्याच्यामुळे घाम आला की तो लगेच पुसायलाच पाहिजे का? थोडस पर्सनली नको दिवस. नाही सांगतोय मी, त्याच्या पाठिंबाचा उद्देश तो आहे. आणि असे इनडायरेक्टली आपल्या टोटल आयुष्यावरती इतके निगेटिव्ह परिणाम होत असतात की पुढे जाऊन आपल्याला आणि या प्रत्येक कुठली गोष्ट तुम्हाला फुकट मिळत नाही. प्रत्येकासाठी खूप पैसे खर्च करावे लागतात, ते पैसे मग मिळवावे लागतात. मग ते पैसे मिळवण्यासाठी मग तुमच्या आयुष्यातला किती वेळ तुम्ही देता, आणि नुसता वेळ देता असं नाही, तर त्याच्यासाठी तुम्ही कितीतरी मूल्यांशी आणि चांगल्या आयुष्यातल्या गोष्टींशी तडजोड करत असता. तर हे खूप मोठं सायकल आहे. ह्या सगळ्याचा विचार आपण करायला हवा आहे. आणि हे एक प्रकारचा हा विचारही तुम्ही इथे येऊन मिळवा आणि घेऊन जा. हे मला थोडं सगळ्या लोकांना स्वतःशी संवाद साधायचा. आजकाल तेही रेअर झालंय की आल्यानंतर परत तुम्ही ऍक्टिव्हिटी मध्ये सगळेजण इन्वॉल्व्ह असाल तर एक असं छान नेचर नॅचरल एन्व्हायरमेंट मिळाल्यानंतर तुम्ही इथे येऊन काही करू नका. तुमच्या तुमच्याशी जर तुम्हाला तिकडे वेळ मिळत नाही तर एक छान सर्कल करून बसा, बाहेर बसा, इथे बसा. आणि जनरल खूप चांगल्या प्रकारे काल पण आम्ही रात्री जेवणाचा मधला वेळ होता तेव्हा आम्ही एक तर स्तोत्र सगळी म्हटली, आमची रोज म्हणतो तशी तिथे छान. आणि त्याच्यानंतर आम्ही बैठ्या बसल्या बसल्या गेम खेळलो आणि खूप मजा आली. असं आम्ही बऱ्याच वर्षांनी एन्जॉय केलं एकत्र. म्हणजे जसं तुम्ही म्हणलं ना की रिलॅक्सेशन साठी आहे, तसं मी टोटली रिलॅक्सेशनच केलं का? म्हणजे थोडा वेळ मग आम्ही बॉल खेळलो किंवा थोडस फिरलो. त्याच्यात ऍक्टिव्हिटी करायला हवे, कारण अशी मोकळी एवढी जागा पण मिळत नाही तुम्हाला अदरवाईज. बरोबर, त्याच्यावरती जेवण असेल तेवढंच करा. पण जास्ती वेळ मला असं वाटतं की स्वतःला हे करणं, स्वतःच्या आयुष्याकडे पुन्हा एकदा मुळापासून बघणं याची खूप गरज आहे. आज आपण मिस करतो ह्याच गोष्टी मिस करतो शहरामध्ये. आणि अतिशय शुद्ध हवा ही खूप मोठी महत्त्वाची. सो गाईज, आत्ता आपल्याला काकांनी खूप छान माहिती दिली की त्यांची संकल्पना काय होती अंजनवेल ॲग्रो टुरिझम सुरू करण्यामागची. तर आपण थोडासा प्रयत्न करूयात की त्या दृष्टीने एन्जॉय करायचं, म्हणजे फक्त पर्यटनाला येणं म्हणजे ॲक्टिव्हिटीज करणं किंवा दुसऱ्या काही गोष्टी करणं असं नव्हतं. तर रिलॅक्सेशन हे खूप महत्त्वाचं आहे आणि अशा ठिकाणी आल्यानंतर जे रिलॅक्सेशन होतं ते दुसरीकडे कुठेच होऊ शकत नाही. सो अशी एक रिक्वेस्ट आहे की आपण अशा जास्त ठिकाणी जास्त पर्यटनाला जाऊयात किंवा रिलॅक्सेशनसाठी जाऊयात स्पेसिफिकली. आणि सो असंच व्हिडिओ बघत राहा आमचे, आम्हाला लाईक करत राहा, शेअर करत राहा व्हिडिओला आमच्या, आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपल्याला लवकरात लवकर आपले सबस्क्रायबर्स वाढवायचे आहेत. सो आपण भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.